मी तो सायलेंट करायचो परत झोपायचो, सायलेंट करायचो परत झोपायचो, जो तो नंबर थांबायलाच तयार नाही. 10-12 वेळा झाल्यानंतर मी शेवटी पूर्ण सायलेंट करून टाकला फोन. नंतर मला अमेय खोपकर यांच्याकडून फोन आला, त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह होता, मी त्यांचा फोन उचलला. म्हटले अरे त्या नंबरवरून एक फोन येतोय तू उचल, मला कळलंच नाही. ओके मी परत झोपलं. आता मला रेफरन्स नाही लागला त्याने कुठला नंबर, मला वाटलं कोणीतरी फोन करणार आहे मला. परत फोन येतोय, परत फोन येतोय. मी एकदा उचलला, म्हटलं हॅलो कोण आहे, तिकडून आवाज आला मी तुमचा एक फॅन बोलतोय, तुम्हाला नंतर फोन करू का, तुम्ही बिझी आहात का, तुम्ही फोन उचलत नाही. नाही नाही सॉरी मी थोडा झोपलो होतो. बोला ना, मी राज ठाकरे बोलतोय. त्याच्यावर माझं म्हणणं होतं हा बोला. मला नॉर्मली काय वाटलं, आपल्यातला कोणीतरी मित्र आहे आणि तो आपली चेष्टा करतोय की राज साहेब स्वतःच्या फोनवरून मला का फोन करतील, मी कोण आहे असा की मला ते का फोन करतील. मी म्हणणं हा बोला, मला कन्फर्म माहिती होतं आमचाच कोणीतरी मित्र असणार असं मला वाटत होतं. नाही मी तुमचा कार्यक्रम आता बघत होतो, मला फार आवडतो तुमचा कार्यक्रम आणि मजा असते तुमचा कार्यक्रम. तर एकदा टीमला मला भेटायचं आहे, कधी भेटता येईल. मला काही अंदाज आहे नाही खरं बोलतायत की खोटं बोलतायत. मी म्हटलं हा भेटूया ना, तुम्ही सांगा तेव्हा भेटू. तुम्हाला खरं वाटत नाही का मी फोन केलाय ते, असं ओरडले माझ्यावरती. नंतर मी म्हणालो हा साहेब मला खोटं वाटलं सुरुवातीला, नाही मी खरंच बोलतोय. आम्ही खोपकरनी शेवटी तुम्हाला फोन करून मगाशी सांगितलं असेल ना, मी त्याच्याकडून नंबर घेतला होता तुमचा. मग मला ट्यूब पेटली, अरे बापरे ते सांगत होते तो हा फोन होता, तर कधी भेटता येईल. म्हटलं साहेब तुम्ही सांगा आम्ही येतो. मग 2 दिवसानंतरची त्यांनी वेळ दिली, तुम्हाला खोटं वाटेल आम्ही सगळे गेलो होतो. आणि त्या व्यक्तीनं जवळपास आपण 2 तास त्यांच्या बरोबर बसलो होतो गप्पा मारत. पण कलाक्षेत्रावरती त्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचे जे किस्से आहेत ते वेगळेच आहेत आणि ते फक्त आम्हाला ऐकायला मिळाले, त्याबद्दल किती आम्हाला आनंद होता. आणि इतकं प्रेमाने त्यांनी आम्हाला जेवायला दिलं, नाश्ता होता, सगळं होतं आणि ते फक्त कौतुक करत होते. त्यात काही सजेशन नव्हतं आणि कुठलाही राजकीय त्याला वास पण नव्हता, राजकीय चर्चा पण नव्हती कसलीच. 2 तास छान गप्पा झाल्यानंतर ते म्हणाले कधी पण या, कधी तुम्हाला वाटलं इकडे येऊन माझ्याकडे बसा, काही अडचण असेल ती तर सांगाच, येऊच नाही कधी अडचण तुम्हाला खरं तर. पण मला वाटतं अशी माणसं आहेत. राज साहेबच का एकदा उद्धव ठाकरेंनी फोन केला परवा दिवशी यांना, मागे 1 वर्ष झालं पुष्पाचा एपिसोड बघून त्यांनी केला होता, आवडलं म्हणून पुष्पा मस्त सगळ्यांना सांग शुभेच्छा चांगलं केलं म्हणून. पुष्पाची एवढी झलक आहे बाकी पण लोकांना आवडेल, रिसेंटली झालंय तर लोकांना आवडते. आणि जसं तुम्ही आता सांगतायत, तुम्ही राज साहेबांबद्दल सांगितलं, उद्धव साहेबांबद्दल सांगितलं, तुम्ही इथे सुद्धा सातारा सिटीमध्ये सुद्धा खूप कार्यक्रम केलेले आहेत, महाराजांनी तुम्हाला खूप वेळा आमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही त्यांच्यासाठी इथे आलेले आहेत, तर त्यांच्याकडचं तुम्हाला कसं ग्रीट केलं गेलं ते पण तुम्ही सांगा. तुमचा अनुभव कसा होता इकडे महाराजांबरोबर? महाराज साहेबांनी आम्हाला मागे 2-3 वेळा आमची भेट झाली खरं तर. पण एक किस्सा कायम लक्षात राहील आमच्या, जो शेवटी लास्ट एक कार्यक्रम जो आपला झाला त्यांच्या वाढदिवसाचा होता आणि तो झी मराठीवरती टेलिकास्ट झाला. तर त्या दिवशी आम्ही सगळे रिहर्सल करत होतो हॉटेलला, मला वाटतं कुठलं तर प्रीती हॉटेल होतं. आणि मला पंकजचा फोन आला की साहेबांना भेटायचं आहे ॲक्च्युली, तर तुमची रिहर्सल झाली की तुम्ही साहेबांना भेटायला या, आपण भेटून घेऊ मग कार्यक्रमाला जाऊ, किंवा असं करता येईल स्टेजच्या जवळ आपण त्यांना भेटूया, ते स्टेजच्या जवळ येतील. तर आमचं असं झालं की पंकज काय होईल गोंधळ, आता कट टू कट कार्यक्रम करतोय आपण, तर भेटणं कसं होईल, आपण कसं करता येईल ते ॲडजस्ट. तर सगळ्यांचं असं झालं की अवघड होईल, कारण आता जवळपास 7 वाजत आले, सगळे जाणार, मेकअपला 2 तास लागणार आणि लाईव्ह कार्यक्रम आहे, तो 10 नंतर चालवायचा पण नाही, काय करायचं अशा वेळेला. तर पंकज म्हणाला 2 मिनिटं थांब. 2 मिनिटांनी परत फोन आला, आम्हीच तिकडे येतो. म्हणलं म्हणजे? नाही महाराज साहेब म्हणतात आम्हीच तिकडे येतो. म्हणलं नको नको ते बरं नाही दिसणार, आम्ही येतो पाहिजे ते रिहर्सल थांबू, कार्यक्रम नंतर करू. नाही नाही ते निघाले पण आता, पण ते स्वतःहून तिकडे आले, आम्ही जिकडे रिहर्सल करत होतो तिकडे बसले, आमच्या गळ्यात हात टाकून बसले. मग प्रत्येकाशी, मग भाऊ, मग श्रेया, मग कुशल, मग डॉक्टर, मग त्यांचे किस्से, मग त्यांना हे किती आवडतं, त्यांना पण कशी कलाक्षेत्राची आवड आहे. मला वाटतं इतका मोठा माणूस स्वतः येणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही लोकांना आवडतो इथपर्यंत ठीक आहे, लोकांना आवडतो इथपर्यंत ठीक आहे,
पण या मोठ्या व्यक्तींच्या मनात पण जर आम्ही छोटस स्थान निर्माण केलं असेल तर मला वाटतं ही परमेश्वराची कृपा आहे आणि त्यासाठी महाराज साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरं तर, कारण ते खूप दिलदार आहेत त्या बाबतीत, खूपच दिलदार आहेत. म्हणजे दुसरा एक किस्सा होता, कार्यक्रम तुम्ही तो बघितला असेल तर एक एव्ही दाखवायची होती, एव्ही सिनेमाची, आणि एव्ही दाखवण्याच्या वेळेला बाजूला उभं राहावं लागणार होतं. तर मी म्हणालो की आपण एक मिनिट उभं राहूयात आणि ती एव्ही प्लेच होईना लवकर. तर ऑलमोस्ट 5 मिनिट ते उभे होते, मला घाम फुटला होता की अरे बापरे आपण कोणाला उभं ठेवलंय. मी मागे माणसांना सांगतो खुर्ची द्या खुर्ची द्या खुर्ची द्या, ते म्हणतात नाही 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 काय गरज नाही, होते होते काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं तुम्ही बसा, नाही नाही काय बसा, दिवस बसलेलोच आहे, राहू दे काय होईल ते होईल. पण इतका साधा माणूस आहे ऍक्च्युली, आपल्याला एक दरारा आहे त्यांचा अभिमान तर आहेच, पण तो कुठेतरी आतमध्ये त्यांच्यामध्ये जे एक निरागस व्यक्तिमत्व आहे ते बघायला मिळालं आम्हाला त्या वेळेला. तुम्ही दोघही इथे प्रेक्षकांना लाईव्ह दिसतात, थोडीशी काहीतरी एक झलक होऊ देत. हा, कारण भाऊ बऱ्याचशा वेळेला एक शाळेचा ऍक्ट करतो, बसूनच मी तुला काही प्रश्न विचारतो. तो भाऊ लहान मुलगा आहे समजा, आणि लहान मुलगा आलेला आहे तर मी समजा त्याचा शिक्षक आहे, मी त्याला काही प्रश्न विचारतो, भाऊ काय उत्तर देणार बघा. काय रे, नमस्कार नमस्कार गुरुजी, नमस्कार नमस्कार. नाव काय रे तुझं? माझं नाव कोट्या. काय कोट्या? कोट्या नाही नाही रे, काहीतरी नाव असेल ना, चिरंजीव वगैरे काय. तस मला लाडानं घरी असं राज हंस म्हणतात. काय म्हणतात? राज हंस. क्या बात आहे, ज्याने नाव ठेवलं तो लयच हुशार असणार ना. राज हंस, आत्याने नाव ठेवलं तुझं? आत्याला दिसत नव्हतं का? नाही म्हणजे आत्या म्हातारी असणार ना, नंतर असणार ना. राजहंस. लहानपणी सगळे गोड दिसतात ना, चार आठवला नाव राजहंस. राजहंस खर तर एकदा दिसलं असतं ना म्हातारीला, मग ठेवलं असतं नाव म्हातारीनं. ठीक आहे, गोट्या बिट्या म्हणतात. मित्र काय म्हणतात तुला? मित्र असं असं म्हणतात मला, ए गोट्या आहे आहेस ना घरी, खाली ये ना, आहेस ना घरी, खाली ये असं. बर गोट्या तू लय हुशार आहेस, मी तुला थोडं काहीतरी प्रश्न विचारतो बघू, बुद्धिमत्ता तपासून बघूया आपण गोट्याची काय असत ते. मोठा प्रश्न आहे ऍक्च्युली, मेंदू असतो एक आपल्याकडे माहितीये का? हा, तर त्याच्यात किती आहे तुझ्या बुद्धिमत्ता ते आपल्याला बघायची. अच्छा अच्छा. इतिहास काय? तुम्ही म्हणलं ना इतिहास. नाही रे, इतिहास इतिहास. अच्छा अच्छा. सब्जेक्ट आहे ना इतिहास, त्यातला प्रश्न मी आता तुला विचारणार आहे. औरंगजेब. कोण? औरंगजेब. कशात तू वाचले? इतिहास सांगितलं की कशात काय काय. औरंगजेब. औरंगजेब औरंगजेब. औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? औरंगजेबाला किती बायका होत्या? चला विचार करून सांग पटकन. औरंगजेब औरंगजेब. अरे सांग ना लवकर. थांब ना, तू काही शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला असे का ते? कसं आहे ना सर, दुसऱ्याच्या पर्सनल मॅटर मध्ये आपण लक्ष नाही घालायचं. तुमचा आपटे आपटे मॅडम बरोबर लपडे, आम्ही काय बोलतो? काय बोलतो? आम्ही तू असं नाही का, तू गणिताचा प्रश्न विचारतो. बापरे, गणिताचा प्रश्न. बघू गणित येतं का? गणित गणित तर काय, गुणाकार भागाकार सगळं यायला पाहिजे. 27/7 किती? 27. मी पाडा बोलू. बर पाडा म्हणतो. 21 बोलू. 21 मग 21/7 सांग. अच्छा हा काय, 21 पाडा आहे का? पाडा म्हण पहिलं. चल पाडा. 21 + 1 = 21 ओ हो, 21 + 3 अ हो, 21 + 4 अ हो, 21 + 5 अ हो, 21 + 7 ए है, 21 + 8 ओ, 21 + 9 ओ, 21 तुझ्या आईचा हो. काय सर काय झालं? ती चाल लक्षात राहिली, आकडे नाही राहिले. आकडा बापला होतो ना. बरं 21/7 21/7 सगळेच भाऊ कधी माहित कोणाला कसं येत नाही. मला सवय आठवायची अशी अशी. 21/7 किती? 3. बाकी मजेत. नंदुरबार कुठे? ते मला नाही, माझ्या बाबाला माहिती नंदुरबार. त्याला येत ते सगळे बार माहिती ना, आपल्याला नाही बाबा. अरे वेगळं असत ते गाव असत. बरं आता
वेगळा प्रश्न, मराठीचा प्रश्न, व्याकरणाबद्दल काय माहिती? अरे ते तर रोजचे आपले, कसं चार झाले की व्याक पोलीस आले की रण व्याकरण अरे व्याकरण म्हणजे कर्ता कर्म क्रियापद. अच्छा असं, मी एक वाक्य सांगतो मग त्यातून मी तुला प्रश्न विचारतो. समजा रेशमा रस्त्याने चालली आहे, आली रस्त्याने, वाक्यात आहे, उदाहरण उदाहरण आहे. अच्छा रेशमा रस्त्याने चाललेली आहे, अचानक थांबली, मागे वळून बघितलं, यात रेशमा कोण आहे? नाही कळलं, परत एकदा सांग. रेशमा रस्त्याने चाललेली आहे, अचानक थांबली, अचानक थांबली, मागे वळून बघितलं, यात रेशमा कोण आहे? ऍटोमी सरळ जा ना, मागवळून कशाला बघते, गपला ना, आपलं काम दिलंय कर ना, खरंच आहे का मागवळून बघायची? अरे रेशमा करताय, मग मी तिला धरताय, धरता काहीचे काय उत्तर अशा पद्धतीचे स्किट्स. थँक्यू, चालतात बऱ्याचशा वेळेला आणि बऱ्याचशा वेळेला 1-to-1, 1-to-1, 1-to-1 गोष्टी करतात. नाही नाही गरज, मग अशी आपण जे बोलत होतो की तुम्ही लाईव्ह लगेच चालूच होता, म्हणजे कसं सुचत कसं एवढं पटकन आता लगेच तुम्ही ते सुरू झाला, लगेच ते टायमिंग, आपण विनोद करताना टायमिंग खूप महत्वाचं असतं आणि ते तुमच्या सर्व कलाकारांमध्ये तर भन्नाट आहे, म्हणजे विशेष नाही त्या बाबतीत. नाही आणि एक खूप महत्वाचं की आम्ही तर कॅरेक्टर करतोच, म्हणजे ह्याला माहितीये मी काय करू शकतो, ह्याला माहितीये कुशल काय करू शकतो, ह्याला आमचे सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं माहितीये, त्यामुळे तो करेक्ट देतो आणि हा पंच हा याच्यात तोंडी वाजेल तर त्यालाच देतो तो, हे पण त्याचं विशेष आणि विशेष कौतुक याचं जे आहे हे जे स्वतः तो कॅरेक्टर करतो ना ती, मग मकरंद देशपांडे असतील, प्रवीण तरडे असतील, नाना पाटेकर, आवाज आवाज प्रवीण तरडे गंगाधर टिपरे आत्ता त्यांनी केलेला अक्षय त्या अजरामर हिट आहे. तुम्ही सांगा कुठला कुठला आवाज ऐकायचा त्यांच्याकडे? अजित एक 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 थोडा आवाज द्या ना याला प्लीज, थोडा वाढवाल, कोण इकडे ऑपरेटर थोडा वाढवा ना मित्रा, हॅलो 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 वाढवाय लागेल तुला, पूर्ण वाढवाय लागेल, हॅलो हॅलो हा वाढेल का एवढा संपला, हॅलो 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 ओके हा. तर पहिल्यांदा कोण म्हणाला, कोण पहिलं? नानासाहेब, नानासाहेब समजा या मंचावरती आल्याने भाऊ बरोबर बसलेले नाना पाटेकर साहेब. आता नाना पाटेकर साहेबांचा आवाज अनेक ठिकाणी अनेक नकलाकार काढतात पण ते नाही टिपिकलच आवाज काढतात अशी का सुरुवात करतात ते नानांना पण कळलेलं नाही, तेवढं असं मी कधी केलं एखाद्या पिक्चरमध्ये केलं असेल पण नाना सर असे नाहीत बोलत, तर नॉर्मली जेव्हा बोलतात त्यावेळेला ते कसं बोलतात बघ. छान वाटतंय आज या ठिकाणी आलो आहे आणि आज भाऊ कदम माझ्या बरोबर काळ्या वाजवर आहे, कंट्रोलर भाऊ टेन्शन घेऊ नकोस, भाऊ ला माझ्या शेजारी बसून आज असं वाटत असेल जगावं की मारावं हा एकच प्रश्न आहे, नाना कधी मारेल सांगता येत नाही, तसं नाही रे नाना चांगला माणूस आहे. काळ्या वाजवर आहे, काळ्या वाजवर आज इथं खूप छान वाटतंय की आपण इकडे सगळे आलोय, किती छान महोत्सव, किती सुंदर फुलं, वा वा वा, किती सुंदर फुलं, किती सुंदर मुलं, किती सगळं छान, वा खूप सुंदर आहे सगळं, तुम्हाला खूप सारे शुभ टाळ्या वाजवर मध्ये मध्ये दम भरतो तसे सगळ्यांना. अजून तरडे साहेब जर आले इकडे कास पठारावरती तर ते काय बोलले असं, सांगतो भाऊ कसली फुलं तिकड, तसं काही वाघ बघून आले तसं वाटेल आपल्याला, सांगतायत फुलांबद्दल आपल्याला वाटेल वाघ बिग बघून आले काय कास पडेल, अरे ते फुल तर असं खतरनाक होत ते फुलं घाबरून मिटून जाते, बापरे कोण आला माणूस म्हणून, पण फारच गोड माणूस प्रवीण तरडे आहेत, त्यानंतर कोण अक्षय कुमार कोणतरी बोललो, अक्षय कुमार, हा अक्षय कुमार समजा आले तर ते कस, मला इकडे येऊन खूप छान वाटतंय आणि मी चांगलं मराठी बोलतोय सगळ्यांना माहितीये कारण माझी गर्लफ्रेंड मराठी होती,
हे खरंच अक्षय कुमारने स्वतः सांगितलेलं आहे. अक्षय कुमार ज्या वेळेला आमच्याकडे आले तो किस्सा सांगतो मी नव्हतो त्यांच्या आवाजात. आम्ही व्हॅनिटीत भेटायला जातो ना आपण आधी त्यांना सांगायला काहीतरी, तर साधारणपणे ते खात आहेत असं सांगितलं, काहीतरी खात आहेत. बापरे, मग म्हटलं खाऊ दे. नाही नाही जा जाऊ भेटा भेटा. आता आपण काय इमॅजिन करू, अक्षय कुमार काय खात असतील, एखादं सँडविच खातील, सलाद खातील, काहीतरी पिझ्झा खातील. दारू घडलं, म्हटलं सर नमस्कार. खिचडी खाणार का साबुदाण्याची? खिचडी खाणार का? म्हटलं काय खिचडी खाणार का? मंगळवार आहे ना आज. तुम्ही उपस्थित विनय ठेवत, माझी एक बहीण आली आहे, ती खिचडी घेऊन येते माझ्यासाठी. एक चेपलेला डबा होता, नॉर्मली आपल्याकडे खूप वापरलेला डबा असतो बघा, एक चेपलेला असतो कुठून तरी. अशा डब्यात अक्षय कुमार साबुदाण्याची खिचडी खात होता. सचिन तेंडुलकर सरांचा सुद्धा मी तुम्हाला सांगतो, सचिन तेंडुलकर सर कुठेही जात नाहीत, फक्त ते हवाई वजत आलेले होते. आणि आमचं भाग्य की आम्हाला जवळपास त्यांच्याबरोबर, मला तर 8 तास घालवता आले, कारण सुरुवातीचे 4 तास त्यांनी रिहर्सल केली, अख्खा कार्यक्रम रिहर्सल केला. मी काय बोलणार, इतका तो हुशार माणूस आहे. आणि नंतर त्यांनी सादर केला. आता त्यांची पण व्हॅनिटी विनिटी मोठं सगळं लागलेलं आहे. त्यांच्याबरोबर त्यांची टीम आहे 25-30 लोकांची. मॅनेजर अमुक तमुक तमुक तमुक. आतमध्ये गेलो, सँडविच ठेवलेत, हे ठेवलेत, ते ठेवलेत, छान कॉफी विफी छान ठेवलंय. तेंडुलकर खात असेल. आत गेलो, अरे माझा वडापाव कुठे? माझा वडापाव म्हटलं का? तुम्ही वडापाव खाणार भाऊ, तुम्ही वडापाव खाणार? ते फक्त वडापावच खातात. हे सगळं त्यांच्या स्टाफसाठी होत. आणि दादर होऊन त्यांच्यासाठी खरंच वडापाव आलेले होते आणि त्यांनी दिवसभर तेवढेच खाल्ले. तर ही मोठी माणसं जेवढी आपल्याला वाटतात ना, तेवढी ती खरं तर साधी आहेत, आपल्यातली आहेत खरं तर. अजून कोण? खरे तुम्हाला आवडीचा असा आवाज बोलते की जो तुम्हाला आज पण वाटतं की मला परत परत काढावा? खूप आहेत तसे. मागाशी कोणीतरी प्रेक्षकांमधून म्हणलं की अजित दादा साहेबांचा आवाज, खर तर तो खूप वेगळा आवाज आहे. आणि मी ती भूमिका पण बऱ्याच वेळेला केलेली आहे, पण बोलण्याचं त्यांचं एक दरार आहे, त्यांचा आवाज आहे, ते गंमत आहे, ते मला फार आवडत. ते समजा इकडे असं काय बोललं, फार छान वाटतंय की आज या ठिकाणी इतका चांगला कार्यक्रम चालू असताना आज साताऱ्यासारख्या या अतिशय निसर्गरम्य ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना, कास सारख्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याला संधी दिलेली असताना, इतकी सुंदर फुलं या ठिकाणी उमलत असताना, मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्रानं या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला पाहिजे या ठिकाणी. आणि ही जी फुलं आहेत, या फुलांचा सुगंध मला वाटतं या कास महोत्सवातून आता सगळ्या देशभरात पसरल, आणि देशभरातच काय सगळ्या जगामध्ये पसरलं पाहिजे या ठिकाणी असं मला वाटतंय. अशी एक भाऊ, तुम्ही मध्यंतरी चला अवध्यामध्ये पुष्पा साकारला, त्याच्यानंतर ज्यावेळेस साताऱ्यामध्ये आला त्यावेळेस तुम्ही जी व्यक्तिरेखा साकारली त्यामध्ये तुम्ही जी स्टाईल सारखी करत होता, किंवा डॉक्टर तुम्ही ते त्यांच्याकडनं करून घेतली होती. येस, स्टाईलिश स्टाईल ते जे काय होतं ते कसं होतं? स्टाईल स्टाईल साहेब बोलतात त्याच्यावर, साहेब तर खुशच झाले होते. महाराज नक्कीच ह्यांना काय माहिती एवढं? हो, ते आतल्या गोट्यातली खबर यांनी काढली होती ना, त्यामुळे ती वापरली. बर, त्याच्या ते करताना आमची किती फाटली आम्हाला माहिती. हा दोन मोकळा झाला, समोरच बसले होते, म्हटलं वाट लागली वरती आले तर होईलच सगळं. नाही, पण त्यांनी खूप एन्जॉय केलं, खूपच एन्जॉय केलं, खूप खूप एन्जॉय केलं नक्कीच. आणि मी डॉक्टर तुम्हाला त्यानंतर विचारलं होतं की तुम्ही एवढे म्हणजे आम्ही एवढे जवळ असताना आम्हाला माहित नव्हते की हा डायलॉग ह्यांनी पहिले म्हणला होता आणि नंतर तो पिक्चर मध्ये आला होता, हे तुम्ही हा किस्सा सांगितलाही होता, प्लीज ऑडियन्सला. नाही, आम्ही कधी पण कोणाबरोबर कार्यक्रम करायचा असेल ना तर थोडं मागचा अभ्यास करतो, म्हणजे न्यूज चॅनलवर राजकारणी आणणार असेल तर त्यांच्या मुलाखती बघणे वगैरे. तर मला ना एक क्लिप सापडली होती साधारण 3-4 वर्षापूर्वीची, तेव्हा तो पुष्पाचा नामनिशान पण नव्हता, तेव्हा साहेबांनी ते बोलता बोलता केलेलं होतं. ही जी स्टाईल आहे ना, ती त्यांनी बोलता बोलता केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि ती पुष्पत नंतर आली ऍक्च्युली. तर तो कोइन्सिडन्स इतका छान आहे की आधी साहेबांनी केली होती ती स्टाईल. हो 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 हो, सलमानची पण एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी वाला डायलॉग खरं तर, तो नंतर सलमानने आणला, पण खरं तर साहेबांनी तो वर्षानुवर्ष चालू ठेवलेला आहे खरं तर. डॉक्टर सरांचं आपण वेगवेगळे पैलू बघितलेत, तसं भाऊंना भाऊ खूप उत्तम गातात, तर भाऊ थोडीशी झलक होऊन जाऊ दे. वा वा, अरे मला शब्द लागतात.
नाही डाउनलोड होत नाही. साऊंड दादा ह्याला जे काही देतात तिथे आवाजाचा घरी पण असेच असता का जसं तुम्ही आम्ही सगळे टीव्ही मध्ये तुम्हाला बघतो तितके जॉली तुमच्या घरातल्या सोबतचे तुमचे काही प्रसंग आहेत का की बाबा तुम्ही सेटवर असेच आणि इथे असेच का? नाही नाही मुलांबरोबरचे. हा मुलांबरोबर तर म्हणजे ते फक्त मी गेलो तर कुठे चालले एवढ्यासाठीच असतो घरात म्हणजे मी घरी जास्त नसतो माहिती आहे. आणि मुलं एवढी धमाल आहेत म्हणजे आता मी जे काही डिरिंग केलंय घरामध्ये की एक पिल्लो आणलं कुत्र्याचं बायकोला न विचारता ते आज तब्येत भोगतोय मी कारण ती तिला आवडत नाही. ती म्हणते आवडत नाही अर्थ नाही ती म्हणते हे सांभाळणार कोण तुम्ही तर घरात नसता मग हे सगळं हिचं काढणार कोण असं सगळी जबाबदारी पण पोरांनी सांभाळली आहे. ती पोरांना त्याच्यात बिझी गेलं त्यामुळे मी सुटलो मी बाहेर फिरायला मोकळा. भाऊ नेटचा खूप प्रॉब्लेम आहे. चार ओळी अशा जेवढ्या आठवतात तेवढ्या. चंदन सबदन चंचल चितवन धीरे से तेराए मुस्काना मुझे दोष न देना जग वालो मुझे दोष न देना जग वालो हो जाऊं अगर मैं दीवाना. चंदन सबद चंचल चितवन. थैंक यू. मला एक डॉक्टरांना प्रश्न विचारायचा आहे. दरवेळेस कोणत्या कोणतरी सेलिब्रिटी येत असतो आणि किंवा आपण त्याच्यावरती ऍक्ट सादर करत असतो पण जो लीड कॅरेक्टर असतो किंवा जो मेन असतो त्याचे कॅरेक्टर हे पाहूच का करतात? नाही बघा आमच्या टीम मध्ये असं ठरलेलं आहे की भाऊ कदमला कुठलीही भूमिका दिली ना तर ती समोरच्याला बघायला फार आवडते. म्हणजे समोरच्या येणाऱ्याची जी इच्छा असते ते भाऊनी गेलं तर किती मजा येईल. म्हणजे आमच्याकडे शाहरुख खान आले होते तेव्हा ते इतके हसले होते जेव्हा भाऊ शाहरुख खान असतो. हे ऑड कॉम्बिनेशन आहे ना दिसतच नाही तसा तसा डायलॉग नाही बोलू शकत आवाज नाही येत असा मग पहिल्या क्षणापासून तो माणूस हसायला सुरुवात करतो कधी कार्टून कॅरेक्टर दिसतो भाऊ मुळातच लहान मुलांना तो कार्टून वाटतो. माझी मुलगी 1.5 वर्षाची आहे तो एकदाच घरी येऊन गेली ती रोज भाऊ काका तिचं दररोज चालू. म्हणजे लहान मुलांना भाऊ कदम कसा काय आवडू शकतो ते माझ्या घरात कळते आता मला. तर त्याच्यामध्ये ना ते दैवी आहे आणि हे मी एकटा नाही कुशल बोलतो श्रेया बोलते सगळेच आमचे लोक म्हणतात की त्याच्यामध्ये ते दैवी आलंय. तो आतमध्ये जसा आहे तसा चेहऱ्यावर येतो माणसाच्या त्याच्यामुळे त्याचा चेहरा बघितलं तो हवा हवा असा वाटणं जो प्रकार आहे. हा गोंडस हा म्हणजे असं टीम मध्ये जसं टीम मध्ये एकच सचिन तेंडुलकर असतो तो ओपनिंगला जातो तसं आम्ही ठरवलं हा सचिन तेंडुलकर ऑडियन्सला वाटत नाही की भाऊ फ्रंटला होता येणाऱ्या प्रत्येक जो लीड कलाकार असतो ना त्याला वाटत असते अरे माझी भूमिका आहे ना भाऊनी करावी आज त्याला भाऊनी करावी. म्हणजे आमच्या सिरियलच्या बाबतीत पण सगळ्यांना आज
किरणची भूमिका भाऊच करणार आहे, म्हणजे अगदी कोणताही हिंदीचा जरी आला ना तर त्याला वाटत असतं अजून की माझी हा भाऊनीच करावा. खरं तुझी पण करणार आहे एकदा, तो वेगळे पैसे घेतो फक्त त्याची. पंकजची पण कर एकदा. नाही पण आमच्या टीम मध्ये एक गंमत आहे की आमची टीम अजून पण त्या बाबतीत खरंच मानतो मी त्यांना, तो दुसवास नाहीये. हा प्रश्न सगळ्यांना पडतो पण टीम मधल्या लोकांना कधीच पडत नाही की का रे भाऊच का पहिला यार, मला का नसतो, मी का नसतो यार, हा का नसतो, तो का नसतो. पण सगळ्यांनी ठरवून घेतलंय की हे असंच चालणार तरच ही गाडी चालेल. गाडीला हे डाव एक चाक असतं, उजवं असतं, मागे एक असतं, पुढे एक असतं, एक गिअर असतो, आपण ठरवून घ्यायचं आणि मग एक ड्रायव्हर ती गाडी चालवणार आहे. सगळ्यांनीच गाडी चालू आहे म्हटलं तर गाडी बंद पडेल. एकच स्टेअरिंग आहे ना, ती एकाने चालवायला पाहिजे. बाकीच्यांनी कामं वाटून घेतली तर ही गाडी छान चालेल. आणि सगळ्यांनी ते ठरवून घेतले की कोण पहिले जाणार, कोण मध्ये जाणार. जशी एक क्रिकेटची टीम असते सेम तसंच तुम्हाला दिसेल, तेच सिक्वेन्स लावलेले असतात. ते सिक्वेन्स कधी शक्यतो गडबड होत नाही किंवा बदलत नाही आम्ही. आणि ते त्यांना पण माहिती आहे की मी या नंबरला गेलो तर ते बरोबर वाजणार आहे. भाऊ पहिला आला तर तो गडबडू शकतो हे त्याला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. त्यामुळे तुम्ही शो सुरू झाला त्याला तुम्हाला भाऊ कदम नाही दिसत, पहिल्यांदा भारत गणेश बोल येतो. कारण एकटा भेटणं जो प्रकार असतो की गेल्या गेल्या एकटा माणूस जातो आणि सगळ्यांना कवेत घेतो, ते भारत गणेशपुरीमध्ये खरं तर. त्यानंतर भाऊ कदम असतो. भाऊ कदम गेल्यानंतर हसण्याचं वातावरण वाढायला 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 लागतं आणि एका पॉइंट आम्ही कुशल बद्रिकेला सोडतो, जेव्हा तो सगळं वातावरण ढवळून टाकतो त्याच्या एनर्जीने. मग गोळ्या मार हे करते करते कर, मग लोकांना ना ते रोलर कोस्टर राईड बघायला मिळते, कधी वर कधी खाली, ती मज्जा येते, पोटामध्ये गोळा येतो. तर ते तसं विणलेलं आहे आणि ते सगळ्यांनी मान्य केलं. आणि ते प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यात एक दिग्गज आहे खरंच. म्हणजे प्रत्येकाची भूमिका प्रत्येक जण तेवढाच ताकदीने तो सादर करत असतो. प्रत्येकाच्या म्हणजे वेगळीच एनर्जी आहे. म्हणजे हवाय एक टीम, एक फॅमिली मेंबर सारखे ते खरं तर. खरंच डॉक्टर, म्हणजे तुम्ही त्यांना एकत्र आणून त्याचं बांधून ठेवलं एक फॅमिली सारखं. ग्रेट. नऊशे झाले आता, हजार होतील लवकर. आजपर्यंत असं कुठंच झालं नाहीये. मला एक डॉक्टर तुम्हाला विचारायचं, तुम्ही गावोगावी ज्यावेळी शो करत होता त्यावेळीचे काही किस्से आहेत का? भन्नाट किस्सा आहे, मी तुम्हाला सांगतो. विनोदी किस्सा आहे, कारण आपला विनोदी कार्यक्रम आहे खरं तर. एक पात्री कार्यक्रम करायचा मी, एक पात्री वराट निघाला लंडनला जसं कार्यक्रम होता, मी स्वतःचा नंतर लिहिला, ज्याच्यात बायकांचं पात्र, पुरुषांचं पात्र, एकट्यानेच करायचं असतं. आणि कोल्हापूर साईडला मी राहायचो, मी मेडिकलला होतो, डॉक्टर बनत होतो, मी थर्ड इयरला गेलो होतो. आणि मला कॉलेजने परमिशन दिली होती की संध्याकाळी जाऊन तू 2 तासांचा कार्यक्रम करू शकतोस. आता एकटाच जायचं, त्यामुळे मला काही टेन्शन नाही. आता काही गावं अशी होती ज्यांनी एक पात्री बघितलंच नव्हतं कधी, छोटी गावं होती. तर त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तो कार्यक्रम बघितला आणि त्यांनी ठरवली यांचा कार्यक्रम ना आपल्या गावात ठेवायचा. तर ते कार्यक्रम ठरवायला माझ्याकडे आले. त्यावेळेला ना मी एका चॅनलच्या एका सिरियलमध्ये छोटंसं काम केलेलं होतं आणि ते मी मुद्दाम कॉलेजमध्ये सांगितलं होतं, जसं की मी स्टार आहे म्हणून. काम अगदी छोटं होतं. ते काय होतं तर चापकाने फटके खायचं. एक ऐतिहासिक सिरियल होती, त्यामध्ये माझ्या मित्रांनी मला ओळखीने सांगितलेलं आहे, तुला काम करायचं आहे ना, हो हो चल तिथं उभा करतो. मला वाटलं आता काय डायलॉग नाही काय. पहिल्यांदा 12वीत होतो त्यावेळेला. डायरेक्टर म्हणले प्लीज यांचे कपडे काढा. काय काम देत आहे नक्की? धोतर घाला यांना. धोतर घातलं, उघडंच ठेवा. हा हो मेकअप करा. मला वाटलं चेहऱ्याला करतील. त्यांनी अंगाला मेकअप केला सगळा, जखमा वगैरे असा मेकअप केला. म्हटलं नक्की काय करायचंय मला? डायरेक्टर म्हणायचं तुम्हाला चापकाने फोडायचा रोल आहे. म्हणजे मी फोडतो नाही, तुम्हाला फोडणार आहे. तर तुम्ही त्या जो बादशाह आहे त्याची माहिती पोहोचवलेली आहे दुसरीकडे, म्हणून तो बादशाह चिडलाय तुम्ही फितुरी केली म्हणून. आणि तो तसाही विलनच आहे, तो तुम्हाला मारतोय. तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहात, तुम्हाला तो मारतोय. तर तो सीन शूट झाला. मी त्यांना विचारलं डिरेक्टरला, सर माझे डायलॉग काय आहेत? मी बाटतरी केल्यास. नाही नाही डायलॉग काहीच नाही, तुमची जीभ कापलेली असते. मी एकाद एक एवढं चॅलेंज दिलं होतं मला. फक्त ओरडायचा रोल, 1 मिनिट मी दिसलो होतो टी व्हीवरती. पण मी माझ्या कॉलेजमध्ये सांगितलेलं नव्हतं मी काय काम केलं, त्यामुळे कॉलेजमध्ये मला स्टार म्हणायचं. तर मी कोणती सिरियल? कल्याणी नावाची सिरियल होती ती एका चॅनलवरती, ऐतिहासिक. पण खरा इतिहास नव्हता, काल्पनिक ऐतिहासिक सिरियल होती ती. अच्छा. आणि त्यात मी तो रोल छोटासा केला होता. आता तो किस्सा बघा, ते ऐकून ते लोक आले होते की ह्या कॉलेजमध्ये सिरियल मध्ये काम केलेला मुलगा पण असतो आणि तो हा कार्यक्रम होतो. माझ्याकडे आले ते कार्यकर्ते, म्हणजे ते डॉक्टर निलेश साबळे तुम्हीच आहे का? म्हटलं हा मीच. डॉक्टर? म्हटलं मीच. ते वाटत नाही हो बघून तुमच्याकडे. म्हटलं मीच आहे. ते काल एक कार्यक्रम केला बघा तुम्ही, ते शेजारच्या गावात, ते एक पात्री मस्त केला.
म्हणलं हो. आमच्याकडे करता का संध्याकाळी? म्हणलं हो करू की, दीड तासाचा कार्यक्रम असतो, येईन मी. चला चला संध्याकाळी तुमचा कार्यक्रम फिक्स. ते अमुक अमुक चॅनलवरती तुम्ही ते कार्यक्रम केला बघा, ते त्याचा उल्लेख केला चालतोय ना, म्हणजे टीव्ही स्टार असं लिहू काय? म्हटलं हा लिहा, फक्त काय काम केलं मला विचारू नका तिकडं. नाही नाही हे कुठं आपण विचारतोय, तुम्ही हिरोच होता असं सांगणार तिकडं सिरियल मध्ये. हो कुठं सिरियल बघितली लोकांनी आपल्या? म्हटलं हिरो विरो असं पण सांगू नका, काम केलं एवढं सांग, चालतंय की? निघाले. म्हटलं थांबा, म्हटलं मानधनच काय? पैसे घेताय तुम्ही? म्हटलं हा आता थोडस मला बरं पडतं ना, शिक्षणाचा खर्च निघतो. अच्छा 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 अच्छा, देऊ ना काहीतरी फुलं फुलाची पाकळी देऊ नका, टेन्शन घेऊ नका. म्हटलं फुलंच दे शक्यतो, पाकळ्या नका देऊ मला, त्यात काही होत नाही. हो मला तुम्ही पैसे द्याल तर बरं होईल. नाही नाही त्याचं काही टेन्शन नाही. येणार कसे तुम्ही? म्हटलं माझ्याकडे काही व्हेकल नाही आहे, गाडी पाठवतो की? गाडी पाठवतो, आमचं हे अप्पा येतील टू व्हीलर त्यांच्याकडे, तुम्हाला घेऊन येतील संध्याकाळी आम्हाला. गावात गेलो त्या, गावात गेल्यानंतर एका फळ्यावरती, तेव्हा बॅनर फ्लेक्सची पद्धत आलीच नव्हती, फळ्यावरतीच लिहिलं होतं अमुक अमुक सिरियल तज्ञ अभिनेते तज्ञ, हा अमुक अमुक सिरियल तज्ञ अभिनेते डॉक्टर निलेश साबळे यांचा भव्य दिव्य एक पात्री कार्यक्रम आज संध्याकाळी 7 वाजता. सगळ्यांनी या. मी गेलो, मला म्हटलं इथं बसा, ग्रामपंचायत मध्ये 5 मिनिटं बसू, सरपंच साहेब येतील, त्यांच्याशी ओळख करून देतो, लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. म्हणलं बर बर बर. गेलो, सरपंच साहेब आले, बसले, जरा वयस्कर होते. म्हणले नमस्कार नमस्कार नमस्कार. एकाने ओळख करून दिली, हे बरं हे ते निलेश साबळे. हा मग नाही हे करणार आहेत कार्यक्रम. तुम्ही करणार का कार्यक्रम? मस्त मस्त मस्त. कुठला कार्यक्रम करणार तुम्ही? साहेब मी एक पात्री करणार. वा वा वा, एक पात्री. किती माणसं आलाय? किती माणसाची टीम आहे? म्हटलं साहेब एक पात्री. अरे वा वा, एक पात्री म्हणजे का बोलायचं काम आहे का? आम्ही लय एक पात्री कार्यक्रम बघितले. किती माणसं आहे तुम्ही? म्हणजे जेवणच यांचं बघायला लागेल ना, किती माणसं आहेत मोजून घ्या. नाही म्हटलं एक पात्रीच. एक पात्रीचा काही विषयच नाही, एक पात्री इतकं आवडतो ना. आम्ही मुंबईमध्ये एक पात्री बघितली होती, बाया माणसं किती आहेत त्याच्यात? म्हटलं माझ्या लक्षात आलं त्यांना एक पात्री कळत नाही. मग मी सांगितलं साहेब कसं असतं, एक पात्री म्हणजे एकच माणूस बाईचं पण पात्र करणार, पुरुष पण करणार, लहान मुलगा पण करणार, मोठा माणूस पण करणार. मला वाटलं याच्यावर कौतुक करतील. त्याच्यावर ते म्हणाले का का कुणी आणलं यांना? अरे काय बजेट नव्हतं का आपल्याकडं? असं कशाला केलं? मग त्यांना समजून सांगितलं की नाही, ऐका अप्पा तुम्ही कार्यक्रम बघा पहिले. आता तीच ती जादू असती, एकच माणूस पटकन बाई होतो, पटकन पुरुष होतो, पटकन लहान पोरगा होतो. होय काय हे बघा, गावात आमची इज्जत आहे. मागच्या वेळेला जो कार्यक्रम आम्ही गावात ठेवला, लोकांनी टाळ्या वाजवल्या होत्या, शिट्ट्या वाजवल्या होत्या, फेटे उडवले, तसा कार्यक्रम झाला पाहिजे. म्हटलं कुठला कार्यक्रम ठेवला होता? सूर्य कापुणेकरला आणलं होतं. आता सूर्य कापुणेकर नंतर कट्टू निलेश साबळे, काय कॉम्बिनेशनच नाही. म्हणजे मार खायचे धंदे होते त्या दिवशी. मग त्या अपेक्षेने जर तुमचे पब्लिक येणार असेल तर म्हटलं माझं काही आज खरं नाहीये. म्हटलं सर मी करतो, लवकर करा लवकर करा, चला 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 लवकर करा, नंतर लोकांना झोपायचं असतं, लवकर चला. गेलो रस्त्यावरती उभं राहिलो, म्हटलं स्टेज कुठे आहे मित्रा? एक जण कार्यकर्ता म्हटलं येत येत स्टेज येत. म्हटलं अरे 7 कार्यक्रम ना, 7:15 झाले, येत येत स्टेज येत सर. अरे 7 कार्यक्रम अण्णाचं ट्रॅक्टर गेलाय कडवा टाकायला. कडवा टाकलं की ट्रॉली येणार, ट्रॉली लावायची, फळकं सोडलं, तुम्ही वर ओपन स्टेज तयार. आणि खरंच तसं झालं, एक ट्रॉली आली, त्यातलं फळकं सोडलं. आपल्याकडे गावात असतं तसंच, एक माईक तिकडे लावला, त्यांनी विचारलं साहेब लाईट कशी लावू? लाईट म्हटलं कशी पण लावू, मी दिसेल अशी लावू. नाही नाही आमच्याकडे लाईटवाला लय भारी आहे. तर त्यांनी 10 मिनिटं घेतले लाइटिंग करायला. त्यांनी लाइटिंग कशी केली होती माहिती का? 2 हॅलोजन ऑडियन्सवर आणि माझ्यावर 60 चपल सोडलं. म्हटलं हे का केलंय तुम्ही? ऑडियन्सवर फोकस मारले, माझ्यावर 60 चपल. ऑडियन्सवर ऑडियन्स हसतो का नाही तुम्हाला कसं कळणार? तुम्हाला दिसलं पाहिजे ना ऑडियन्स हसतोय का नाही तुम्हाला. म्हटलं मी दिसलो तर ऑडियन्स हसेल, एखादा तरी माझ्यावर वळवा. नाही तुम्ही तर घोरेच आहे, तुम्हाला काय करायचे का? आणि ते म्हणजे लाल पिवळा हिरवा तसलं काही लावू नकोस. म्हणजे तुमचे डायलॉग नुसार लाईटिंग मारू का? नको. नाही काल डान्स झाला. म्हणलं आपल्या डान्स पण नाहीये. मग एक कार्यक्रम आपला सुरू झाला. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर इंट्रो जो करणारा होता त्याला आपल्याबद्दल फार माहिती नसते, ते कोणतरी शिक्षक वजा कोणीतरी माणूस असतो. आणि ते असं दाखवतात की ह्यांच्याबद्दल मला खरंच खूप माहिती आहे आणि मी खूप माहिती घेतली. तर ते सुरू झाले, पोडियमवर उभे होते. आज आपल्या गावामध्ये
आज आपल्या ए बंडे झोपू नको रे उठ. आज आपल्या गावामध्ये फारच महत्वाचा माणूस आलेला आहे ज्यांना आपण येणं माणसात अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. टेलिव्हिजन म्हणू नका, हिंदी मालिका म्हणू नका, चित्रपट म्हणू नका, बॉलिवूड म्हणू नका, सगळंच गाजवलेला हा एकमेव माणूस मला घाम फुटायचं बाकी होत. घेतलं मी काहीच केलेलं नाही. मी त्या कार्यकर्ते म्हटलं काय काय लोक म्हणतात गे बसत त्यांना तुम्ही मोठे वाटले वा झाले ना. असा एक माणूस आपल्याकडे आज आलेला आहे अत्यंत गोड मनाचा असा हा माणूस, असा हा तज्ञ माणूस. आणि नाव काय म्हणलं तुमचं? एवढा वेळ बोलून त्यांनी मला नाव विचारलं. मी म्हणलं निलेश साबळे. निलेश वाबळे सर यांचं साबळे सर साबळे सर यांचं स्वागत. तर आज ते आणि त्यांची टीम मिळून सादर करतायत एक पात्री कार्यक्रम. म्हटलं टीम नाहीये एकटाच आहे. ठीक आहे टीम यायला उशीर आहे, ते आज एकटाच करणार आहेत. म्हटलं ठीक आहे करू का माता करा करा करा. मग करायला मी सुरुवात केली. कार्यक्रम केला लोकांना हळूहळू कळायला लागायचा कार्यक्रम. आणि मी तुम्हाला खोटं वाटेल जिथे जिथे स्टेज नसायचं ना मी म्हणायचं तुमच्या गावात कॉट आहेत का? दोन कॉट कॉट आण. मी हे केलंय मग कॉट लावूया आपण. मग मी स्वतः बल्ब लावणे. मी एक माईक विकत घेतला होता. मी माईक घेऊन जायचो कारण त्या गावांमध्ये तेवढी सोय पण नव्हती. छोटी छोटी गावं होती अगदी डोंगरात वगैरे. मी जाऊन कार्यक्रम कर 200 रुपये द्यायचे मला. 250 रुपये फार फार तर 500 रुपये घेतलेले. पण मी तिथं जायचो आणि तेव्हा मला कळायचं की ती आजी ते आजोबा तो अमुक अमुक मामा तो काका तो इतका खळखळून हसतोय म्हणजे हा जोक आहे. आणि तो हसला नाही म्हणजे तो जोक नाही. मला विचारतात हवाई तो तुम्ही करतो तुम्ही कुठे शिकलाय? तर मला वाटतं हे गावागावातले जे लोक होते ना त्यांनी मला हा शिकवला. त्यांनी शिकवलाय. मला कुठेच शिक्षण नाही मिळालंय विनोदाचं. त्या लोकांमधून हे मिळालं मला. विनोदी कॅरेक्टर्स मिळत गेले. आता पुढे बघा किस्सा कसा घडला. मी गेलो एका घरामध्ये तिथे जेवायची व्यवस्था केलेली होती. म्हणले आमचे पिंड्याचे घर तुमची जेवायची व्यवस्था आहे तिकडे तुम्ही जेवा जेवाल. ते एक आजी आपल्या बसलेल्या होत्या. आता मी टीव्हीतला कलाकार म्हणून आणखीन बायका बसलेल्या होते मग मला बघायला आलेल्या होत्या. त्यांनी मला विचारलं ते पुरणपोळी खाताय का? म्हणलो हो पुरणपोळी खातात ते. म्हणलं हो खातो त्याला काय? हा ते मस्त केला तुम्ही आजचा कार्यक्रम बाई. म्हटलं हा थँक्यू थँक्यू आजी. हा एकट्यानेच का केलं बरं? म्हटलं तुझी एकट्यानेच करायचा कार्यक्रम? नाही नाही कुठलं काय आम्हाला वाटलं तुमची माणसं आली नाही मग तुम्ही एकट्याच ओढताय कार्यक्रम. म्हटलं नाही नाही तो एकट्यानेच करायचा कार्यक्रम होता. अहो बया 2 तास गेला त्यांनी. म्हटलं मग ते करावं लागतं. ऑफिस आला होता तुमची तोंडाला आम्हाला दिसलं ते. असं नका करीत जाऊ पुढच्या वेळेला 2 माणसं घ्या नि मग त्यांना द्या नि मग तुम्ही करा. म्हटलं नाही आधी तो एक पद कसला एक पद जीव जायचा एखाद्या दिवशी तुमच्या स्टेज वरती आधीच तुम्ही अशी घरच्याला काय सांगाल? म्हटलं हो मी पुढच्या वेळेला 2 माणसं घेऊन येतो त्यांना थोडं देतो मी थोडं करतो. हा खाव साव कशी होते बाकी तुम्ही काम काय करता मग? म्हटलं कसं असतं हे कार्यक्रम करतो हे गणपतीत होत. अगं बाय गणपती झाल्यावर मग नवरात्री 2-3 मिळतात आणि त्याच्यानंतर? म्हटलं नाही अच्छा म्हणजे धंदा बंद. नाही म्हटलं धंदा हा नाही माझा हे मी साईड बिझनेस म्हणून करतो. मेन मी मेडिकल क्षेत्रात. अच्छा अच्छा कुठं आलं तुमचं दुकान? डॉक्टर आहे मी डॉक्टर. मग दुकानात कशाला काम करतात? हा म्हटलं मेडिकल लाईनला म्हणजे मी आता दवाखाना टाकणार आहे. अच्छा 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 बाई मेडिकल म्हणजे डॉक्टर असते तुला कळलं का? हा आता म्हणले मी निघालो. निघाल्यानंतरचा किस्सा किती गोड आहे बघा. त्या आजी आल्या ए आण गाण त्याला दे असं अर्ध पोत शेंगा आणून माझ्यासमोर ठेवल्या. ओल्या शेंगा होत्या. हे घेऊन जा बाबा घरी. म्हटलं काय शेंगा आहे वावरातल्या शेंगा आहेत आपल्या घेऊन जाव्या घरी घेऊन जा. म्हटलं नाही नाही थोडेसे द्या. थोडेसे कशाला? त्या लोकांनी तुला काही दिलं का? तू 2 तास फेस येईपर्यंत बोलला. म्हटलं आधी दिलं एक पाकिट. पाकिट उघडून बघ मोकळं देतात ते. तुले 12 पोर आहेत आमची. हो मागच्या वेळेला ते जादूगार का कोण आलेला त्याला मोकळंच पाकिट दिलं. म्हणजे तुम्ही जादू दाखवले आम्ही पण दाखवले तुम्हाला. असे ते पाकिट उघडून बघ. मी पटकन बघितलं हाय 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 म्हणजे हा बघ बाबा ती नोट करी आहे का? शेंगा घेऊन जा. पण शेंगा घेऊन जा. ए याला सोडणार कोण आहे ह्या डॉक्टरांना? एक जण म्हणलं मी सोडणार आहे. हा जा रे बाळू. हा कोण सोडणार आहे? कोणाची गाडी आहे रे? अगं बाई पिंट्या तू गाडी चालवायलास का? टू व्हीलर होती. मग डॉक्टर व्हायच नीटच बसा का? कालच गाडी शिकलं हेडलाईट फोडलं तरी 2 पाडली गाडी. आता मला धसकाच बसला. काल शिकलं तू तिकडे गाप गा आजे तिला काय कळत? एक चिडलेला एक व्यक्ती असतो बघा. मग आता ती गाडी चालवायचा तो प्रकार.
आता त्याला असं वाटतं मी खूप बॉलिवूड मधला माणूस होतो सर, फार सुंदर केलं तुम्ही आजचा कार्यक्रम. म्हटलं चल 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 सोड लवकर, आता 12 वाजले मला. चालूच होईना काय केलं. मग अशा वेळेला सेलिब्रिटीशी बोलायचं काय? गोची कशी होती बघा, कस काय जात तुम्हाला असं एक पात्री वगैरे तुम्हाला? म्हणलं ते लहानपणापासूनच मला आवडलं. अच्छा अच्छा, जन्म कुठला तुमचा? ती गाडी चालू कर म्हणलं आधी. तेच तेच कर. मग उद्या पण कार्यक्रम आहे, गाडीला काय झालं तुझ्या? सॉरी, त्याने ते टाकीचं ते बुचन उघडलं. पेट्रोल कोणी काढलं गाडीचं? पेट्रोल कोणी काढलं गाडीचं? म्हटलं तू टाकलं नव्हतंस का गाडी? अहो तुम्हाला स्वाडायचं म्हणून मी फुल केली होती टाकी. कार्यक्रम बघण्याच्या नंतर कुणीतरी काढलं पेट्रोल आपलं. आता इथे पेट्रोल पंप पण नाही, मग आता काय करायचं? आपण कुणास तरी काढायचं. आपण कुणा केलाय का? आपण कुणास तरी काढायचं. तो खरंच गेला. हा खरा किस्सा आहे, काही खोट नाही. तो खरंच गेला एक बाटली घेऊन, दोन मिनिटात कोणाचं काढलं काय माहिती टाकलं. म्हणलं कोण, तुम्हाला काय करायचं? बसा बसा सर, बसा. मी बसलोय तर धरायला काय नसतं बघा, ते हे मिटीला माग गेलेलंच असतं. तसं मी बसलोय, शोधलं दोन मिनिटं काय दिसेल मी आपलं ते असं धरलं होतं तिथे. मला म्हटलं साहेब काय कम्फर्टेबल आहे ना? म्हटलं तुमची तर काय फोर व्हीलर असेल? अरे म्हटलं सायकल पण नाही माझ्याकडे, सोड मला घरी. साहेब कम्फर्टेबल आहे. म्हटलं ह्याच्यापेक्षा काय कम्फर्टेबल आहे? कम्फर्टेबल ना. हो रे बाबा, वॉईस पुढं सर ना. हॅ, वॉईस पुढं सर ना का? बाळू बसणार आहे. हॅ, बाळू बसणार आहे. मग एक दिन आला दरगा, दरगा आणि तो बसला. तीन जण मी मध्ये असाच चे म्हटलो. म्हटलं ह्यांना का घेतलं? अहो काय आहे ते मध्ये जंगल लागतं का नाही? गवे गवे जाताना प्रॉब्लेम नाही, माझं येताना होईल. एकटा कुठं येऊ नये, येताना मला कोणतरी पाहिजे का नाही? असा डोंगराळ रस्ता होता तो. बरं बघ म्हटलं, बस बघ तू पण बस. तो बसला. साहेब कम्फर्टेबल ना? अरे म्हटलं ह्याच्यापेक्षा काय कम्फर्टेबल असणार? चल बरं, आता एकच रिक्वेस्ट साहेब फक्त तुम्हाला करतो. काय? ए आजी काय, ही बॅटरी आण का? कसली बॅटरी? शेतात तशी पूर्णिमा बॅटरी असेल चौकुनी, आता पण असेल टॉर्च. ती घेऊन आली आजी. तर मोड द्या. म्हटले काय? हेडलाईट फुटलं काल सर, दिसत नाही समोर. मग तुम्ही फक्त एवढंच करायचं सर, माझ्या खांद्यावरून असं मारायचं तुमच्या कॉलेज पर्यंत, साधारण 10-12 किलोमीटर आहे. आणि असं फक्त धरा. हे खरा किस्सा आहे, फक्त धरा सर. हा, त्याला केलं असतं पण मग तुम्ही माग बसाल. पडले तर काय करायचं? पडलं तर तो पडतो पण त्याला माग बसाल. तुम्ही मध्ये तर तुम्ही लाईट मारा सर. म्हणलं ओके, मी लाईट मारली. सर कम्फर्टेबल आहे ना? अरे म्हटलं ह्याच्यापेक्षा आयुष्यात काय कम्फर्टेबल असणार अजून. आणि माझी गाडी निघाली आणि एका गल्लीतून आवाज येत होता, रंडन डन 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 डन, ज्याने त्याचं पेट्रोल काढलं होतं. तुमचं घ्यायचा आहे का किस्सा? तुम्ही या लाईन मध्ये कसं शिरला म्हणजे ऍक्च्युली? नाही खरं तर मला नाटकाची आवड वगैरे लहानपणापासून. आमच्याकडे कार्यक्रम व्हायचे, नवरात्र उत्सव असेल किंवा गणेश उत्सव असेल, त्यानिमित्त कार्यक्रम व्हायचे. कॉलनी कामगारांची वसा, त्यामुळे तिकडे कार्यक्रम होत असं आम्ही बघायचो. लोकनाट्य चालू, चित्रपट पडद्यावरचे तेव्हा बघायला मिळायचे. आणि ते बघता बघता कधी आपल्याला हे सगळं करायला मिळेल याचं स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं. पण डेअरिंग करायला पाहिजे, स्टेजवर जायला पाहिजे. हा कॉन्फिडन्स म्हणजे तेव्हाच हुशार असतो माणूस. तो भाषण करतो तो हुशार, आपल्याला बोलता येत नाही, मग आपल्यालाही बोलता आलं पाहिजे. म्हणून मग मी भाग घेतला या सगळ्या ह्याच्यात, एकांकिके स्पर्धेमध्ये, मग नाटकात. असं करता करता स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवला आणि मग या क्षेत्रात आलो, म्हणजे नाट्य क्षेत्रात आलो. आणि नाट्य क्षेत्रात 10-15 वर्ष काम केल्यानंतर मग मी टी व्ही माध्यमात प्रवेश केला. वा, मगाशी आपण जे ऑडियन्समध्ये काही प्रश्न विचारण्यासाठी लोकांना सांगितलं होतं, आता काही आता ऑडियन्स आता आलेले आहेत, असे अनेक जे तुमचे प्रेक्षक आपण जे फॅन्स आहेत त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारत, मगाशी ज्यांनी विचारले ते सोडून प्लीज त्यांना माहिती द्या.
हॅलो नमस्कार. नमस्कार. सतीश भोसले. नमस्कार. कोरेगाव तालुक्यातील आहे. मला दोन्ही या विनोद वीरांना असं विचारायचं आहे की आपण सगळ्या महाराष्ट्र किंवा सातवा समुद्रा पलीकडे विनोदाला पोहोचवलंय, परंतु विनोद करता करता आपण कधी वेदना सोसण्याचा प्रसंग आला होता का? हो, म्हणजे माझ्या बाबतीत आता हल्लीच काही महिन्यापूर्वी घडलेला किस्सा साबळेला माहीत असेल. मी आता स्किटला जाणार म्हणजे स्टेजवर, तर त्याच्या आधी रिहर्सल आमची चालू असते. आम्ही गेटअप करतो, वाक्य बोलत असतो आणि साबळे आता बोलवणार जायचं. तोपर्यंत साबळेला माहीत नाही काय घडलं ते. आणि मी ज्या कॉन्शियस ह्याच्यात होतो, कारण माझ्या भावाचं हार्टचं ऑपरेशन चालू होतं त्याला वर्धी तिकडे हॉस्पिटलला. तो 95% ब्लॉकेज होते त्याला, आणि हे मला त्याच दिवशी कळतंय की असं असं ॲडमिट केलं आहे असं झालं. आणि मी रिहर्सल चालू आहे, रिहर्सल काय करू कळत नाही. माझं लक्ष तिकडे तर आता जायचं तर स्टेजवर आणि हसवायचं आहे. आणि मी मला म्हटलं मॅनेजरला माझा फोन दिला, म्हटलं हा ठेव तुझ्याकडे फोन आला का मला दे, मी जात नाही तोपर्यंत मला दे. वरत्या की गेलो ना एकदा की नंतर सांग काय होईल ते. आणि तिथून परमिशन मागत होते की तुम्ही ऑपरेशनसाठी परमिशन द्या. मी म्हटलं अरे मी आत्ता जस्ट कधी फोन करतील तेव्हा मी असे नेते नाही तर स्टेजवर. आणि ती अवस्था मला सहनच होतं, मी रडायलाच येत होतं. पण त्या 10 मिनिटात मला फोन आला खाली असतानाच, ती रंगभूमीचीच कृपा की ऑपरेशन सक्सेसफुल झालं व्यवस्थित आहे. त्या ते ऐकल्यानंतर पण एवढं रडायला येत होतं की तो प्रसंग वाईट होता माझ्यावर, कारण सगळंच गेलं असतं आमचं. आणि मग मी त्या ह्याच्यात तो अनिल कपूर आलेले त्या दिवशी, तो केला ॲक्ट. मी साबळेला पण बोललो घाबरत घाबरत, म्हटलं अचानक काय झालं म्हणजे विसरलो वगैरे, तर सांभाळ करणं असं असं झालं आहे माझ्या डोक्यात तेच झालं आहे. म्हणजे असेही प्रसंग येऊन जातात. भाऊ माझा सेम दिसतो, त्याची हाईट आहे थोडी, 5 वर्षाचा फरक आहे आमच्या, पण तो चुळाच वाटतो दिसतो. आणि खूप जण म्हणजे तुम्ही तुमचे भाऊ गंडवतात का लोकांना, फोटो काढायला उभे राहतात का? तो सांगतो ना शाळेत मुलांना घेऊन जातो ना जेव्हा सोडायला, तेव्हा पालक येतात ना, ओ भाऊ तुम्ही फोटो द्या ना, तर तो म्हणतो मी नाही आहे माझा भाऊ आहे. खोटं बोलते ते म्हणतात तुम्ही खोटं बोलताय. अरे नाही पाहिजे तर तुम्ही टीचरला विचारा, कारण मी मोस्टली क्वचित जातो. मग टीचरला विचारलं गेलं त्या बाईने की बाबा हा हे म्हणतात भाऊ कदम नाही, त्या म्हणाले नाही हे भाऊ कदम नाही त्यांचे भाऊ. असं कित्येकदा होतं. आणि माझी फसगत अशी होते की मी मागून पण मला चालताना ओळखतात लोक. आणि रुमाल लावला तर करोना तसा रुमाल